मायाची दिल्लीची बॅग आहे की नाही मायडा? येस. सो मायाची फ्रेंड आली अनायता, लेवर म्हणतो मी, नाईट ओव्हर साठी आलेली आहे. की शो मी युअर बोथ द खिडकीज. वाव. शो मी युअर मायडा खिडकी. वाव. यू लुकिंग कडक लक्ष्मी. कडक लक्ष्मी. 1 2 3. प्रबोट. येस. चला आता मायराची बॅग पॅक करायची. आपल्याला बरंच काही आहे या ब्लॉग मध्ये. तुम्हाला काही सरप्राईज मिळणार आहे, तर ते तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत. बरं, मायराची बॅग साठी आम्ही कवर घेतलं होतं. कवर म्हणजे ऍक्च्युली ह्या कवर ह्याच्यासाठी नव्हतं. येस. पण म्हणलं की ह्याला हे कवर लावून देऊ, बिकॉज आय एम व्हेरी शुअर ही बॅग कार्गो मध्ये जाऊन खराब होणार आहे. नाही नाही, तुझ्याकडे नाही, तुला नाही सांगत आहे. तुम्ही काय करणार, ऍक्च्युली बॅग ना चेक इन करणार, बरोबर आहे? चेक इन केल्यानंतर ती बॅग जाते कार्गो मध्ये. त्याच्याकडे तेव्हा तुमच्याकडे बॅगचा ऍक्सेस नसतो. सो देर आर चान्सेस द बॅग माईट गेट डॅमेज. म्हणून ती प्लास्टिक कव्हर तुला दाखवतो आता कसं वापरायचं ते. तू बघ, तू कम्फर्टेबल असेल तर मग बॅगेला कव्हर लावून घेऊन जा, नाहीतर करू शकतो. हा, मी तुला आता काय सांगतोय, आता काय कर, उद्या बॅगला कव्हर लावून तू एअरपोर्टला घेऊन जा, बरोबर? हॉटेलवर जेव्हा जाशील ना तू, तेव्हा तिथे गेल्यानंतर कव्हर काढून ठेव बॅगेचं कव्हर. 2 दिवस तिथे तू सगळी बॅग नॉर्मल वापर, आणि परत जेव्हा तिकडनं निघशील तेव्हा परत कव्हर लावून घेऊन ये. सो बॅग विल ऑल्सो बी सेफली होम. काय वाटतंय ना श्वेता, है की नाही अनिता? येस. चला बॅग पॅक करूया आपण. बिकॉज ह्याचं जे फॅब्रिक, हे फॅब्रिक नाही काय म्हणता येईल, हे जे टेक्स्चर आहे ना, हे खराब होण्यासारखं आहे. हा, ठेवून द्यायचे तेच. आता आपण 2-3 वेळा ट्राय करू हे काढाय घालायचं कसं ते, आणि मग तुला पण ते सोपं आहे. हा, आता बॅग लावलेली असणार, बरोबर? पकड आता 1 मिनिट. हे बघ, आता जेव्हा तू जाशील ना, ही बॅग अशी असणार, बरोबर आहे? आता तुम्ही रूम वरती आला, तुम्हाला रूम वरती सगळं तिथे लावून दिलं बॅग. ओके. तर तिथे गेल्यानंतर बॅग कोणाला तरी सांग हे करून द्यायला. काय म्हणते, हा तू उभ्याने पण काढतो ते बघ, अशीच ठेवलीस ना. हे बघ, हे ना, हे काढायचं. ओके. आणि जस्ट पुल यू. आता हे झालं ना की हे सेफली कुठेतरी एका जागेवर ठेवून दे, कपाटामध्ये ठेवून दे व्यवस्थित. ओके. हे बघ, असं ठेवून दे, मग तू तुझी 2 दिवस बॅग वापर. आणि परत आता जायच्या वेळेला, आता जेव्हा जाणार असशील ना तू, आता हे पडशील बघा, हे जे आहेत ना, हे ब्लॅक, हे पाठी घ्यायला पाहिजे. ओके. हे बघ, हे ब्लॅक टोक आहेत ना, हे पुढे आले तर मग ते लागणार नाही, पकडता येणार नाही, बरोबर? आणि हे खालून टाकायचं फक्त, बस खालून टाकलं की आता ट्राय करून बघ. आता बघ भगवान, बरोबर? ओके. आता हे कव्हर घडी करून ठेव. नाही, कव्हर घडी करून ठेव, कसं ठेवता येईल तुला हे वे. हा, आता मध्ये फोल्ड कर, आता एक मध्ये फोल्ड कर, बस. समजलं? आता बॅग तुला, आता तू आता निघणार, आता तुम्ही एअरपोर्टला जाणार हॉटेलवर, आता मग काय करणार, कुठलं कुठे काय आलं पाहिजे सांग मला. म्हणजे ब्लॅक वाल, हा, पण पाठी आणि फ्रंट तुला कसं कळेल? हे बघ, युनिकॉर्न फुटे पाहिजे. हा, आता काय करणार, कोणाकडनं हेल्प घ्यावी लागेल तर घेऊ शकतेस तू, असं काही नाही. लागेल लागेल, इट्स ओके इट्स ओके. आला आला आला, परफेक्ट, व्हेरी गुड.
समजलं, हे एवढंच तुला करायचंय. वेन यू गो देअर अँड वन्स वाईल यू कम बॅक, हे की नाही सोपं झालं. चला म्हणजे बॅगला कव्हर लागलं जाईल. चला आता मॅगाची मायाची बॅग पॅक करूया. आंटी बॅग वरती आण. एकदा तिला जाताना हा दिवसभर राहील, बरोबर आहे. मग तिला काय त्या संध्याकाळी, त्या दिवशी संध्याकाळी का, मग त्या दिवशी संध्याकाळी काय घालणार? येलो ड्रेस घालून घे किंवा मी घालतो संध्याकाळी हा घालून ना, ते खंडी असणार ना. मी घाल संध्याकाळी मायरा हा घाल. ते 10 वाजता येणार. दिले दिले 8 वाजता लोकांची फ्लाईट आहे, संध्याकाळी 6 वाजता लोक हॉटेलमधून निघणार. थंडी असली तर हा कधी घालायचा बोलते तू? जाईल त्या दिवशी उद्या. आणि परवा जेव्हा तुम्ही सकाळी आवरून निघाल ना तेव्हा हा पिंक घाल. फुल डे हा घाल. हा फुल डे घाल. आणि समजा चेंज करायचं वाटलं तर एक ऑप्शन देऊन ठेव तिला. त्याचे लेबल कापून टाकायचा. हा ड्रेस काल आम्ही कुठे घेतला, लाईफस्टाईल मध्ये घेतला. कापूनच टाक सर. बरोबर. आता नेक्स्ट डे, नेक्स्ट डे तर निघायचं. पण एक त्यांना एक सकाळी तिला हा घालू दे डेट, थोडं फ्लोरल जरा सकाळी. आणि मग चेंज कर संध्याकाळी रूम. चेंज करायला लागलं येताना निघताना. आणि एक्स्ट्रा देऊन ठेवतोय समजा खराब झाला. दोन दिले ना. नाही नाही हा एक एक्स्ट्रा देऊन ठेव. अगदीच खराब झालं काय म्हणजे काय लागलं, दाग पडले तर मग चेंज करायला. एवढे नाही जे आहे, चारच कपडे आहेत. लक्षात ठेवून घे तू काय काय ते. त्या दिवशी आणि हा संध्याकाळी रिटर्न फ्लाईटला. आणि हा एक्स्ट्रा. आणि ते जॅकेट कुठे बसेल? सो हे पण आम्ही फर्स्ट काय वरनच मागवलंय. मायराची आता हाईट वाढली आहे त्यामुळे तिचे सगळे नाईटस तिला छोटे होत आहेत. नवीन आणायला लागेल. आणले ना नवीन. What are you doing? Trying to eat this fish. Why? Myra says it's yummy. Not very good, but by the way, ह्याच्यात कोणी काढले ते ड्रॉइंग त्या बॅग वरती? असच आहे का रे?
बघू नाही 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 तसंच आहे तसंच आहे ना तसंच आहे का दिस इज जस्ट फनी नाही आहे आहे तसंच तसंच आहे तसंच आहे मायरा सेज बट दिस इज नॉट व्हेरी गुड बट आई डायरेक्ट मी काही केलंच नाही हा आधीच एक पिंक आहे एक अवोकाडो कलर आहे पीच आणि एक ब्लॅक पण आहे ना दोन बस झाले पण नाही एक देऊन ठेवते कदाचित रूम वर गेल्यानंतर चेंज करून झोपले वगैरे तर म्हणजे उद्या जर लवकर पोहोचणार 12 वाजता वगैरे लगेच बाहेर काढणार आहेत लगेच जेवल्यानंतर लगेच त्या लोकांचं शेड्यूल आहे बाहेर काढणार आहेत थांबणार नाही ते हॉटेलवर तुम्ही काय बोलले 6 वाजता कुठे ना 6 वाजता अगं 6 वाजता मग संध्याकाळी ते बाहेर पडणार ना म्हणजे थंडी असू शकते म्हणून तुला म्हटलं हे जाडवलं लगेच आणि हे ना अगदीच जर थंडी वाजली तर देऊन ठेवतोय तुला पण अगदीच जर थंडी वाजली तर एवढी काही थंडी नाही आहे टेम्परेचर बघितलं आम्ही 17 degrees आहे या सेकंड डे काय आणि थर्ड डे बरोबर निघताना बरोबर आणि हे दोन नाईट ड्रेस वापर अगदीच नाही झाला तर लागला ओला झाला खराब झाला तर आणि याच्यामध्ये सगळे तुझे हेअर बँड दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मी तुला दाखवलं काय काय दिलं लेग सनस्क्रीम लोशन बॉडी वॉश परफ्यूम रबर्स कोम पेस्ट ब्रश ओके स्लीपर रूम मध्ये घालायला कॅप नाईट ड्रेस जेव्हा घालणार ना तुम्ही तेव्हा मग ही चप्पल घालून डिनरला जायचं ओके अजून काय बाकी आणि ही डायरी आणि पेन्सिल इरेजर टाक त्याच्यामध्ये काढून टाक ती पिशवी त्याची हा त्याच्यात तो मायरा आणि तू जेव्हा सकाळी बाहेर पडशील ना फिरायला तेव्हा ही बॅग तुझ्या बरोबर असणार मध्ये वॉटर बॅग आणि ते सगळं ड्राय स्नॅक्स टीचरनी सांगितलं तुम्हाला तिथे काय जाऊन तुम्ही काय काय बघणार ते सगळं त्याच्यामध्ये ओके तुझं सगळं हेअरबँड आणि हेअरबँड ज्वेल्स डब्बा ज्वेल्स पेन्सिल जेल देऊन ठेवते का कुठला बापरे ट्विस्ट झाला तर खूपच फॉरवर्ड थिंकिंग हा एवढं मस्त होतो रिकामी आहे चल आता ऑलमोस्ट झालं ना ती टोपी टाकली ना चलो आता सगळं ड्राय स्नॅक्स याच्यामध्ये टाकू आणि ह्याच्यात पण ड्राय स्नॅक्स घालून झाला तो म्हणजे नाही नाही स्लीपर तर तू गेल्यावर काढूनच ठेवणार आहे रूम मध्ये तिथे रूम मध्ये ती थोडी रोज पिशवीत टाकून बॅग मध्ये ठेवणार नाही कुठे ठेवायची सगळे कपडे वापरलेले इकडे येणार ना मग हे किंवा तिथेच ठेवलंच तरी काही हरकत नाही नको तिथेच ठेव जिथे इथेच ठेव घालून झालं की जिथून काढला ना तिथेच ठेव परत बेस्ट ओके
ठीक आहे चला. आता ऑलमोस्ट मायराची बॅग पॅक झालेली आहे. ड्राय स्नॅक्स मध्ये थेपला आहे बरोबर. ठीक एक घालून जाणार तू आता आणि तिथे दोन दिवसाचे दोन. ओके वॉच पण घालून जाणार. ठीक आहे काही पेंडिंग नाहीये सगळं ओके. चलो मायराची बॅग पॅक झालेली आहे. नाही ना त्याच्यात नाही बसणार. आपल्याकडे आहे ना आपल्याकडे पण ओडोमॉसची गरज नाही मायरा. ओडोमॉसची गरज नाही. त्यांच्याकडे फर्स्ट एड आहे. नको बेटा नको. चला बॅग बंद कर आता. ओके चलो बंद करा बॅग. हो चलो बॅग बंद करा. Good morning. So it's time to rock and roll. Hai ki nahi? Chalo. Akash mama uthle ka baga. Aaj uthle ka baga. Uthle aaj ki uthne sa. Ja. Bye kar Akash mama. Good night. Are sorry good morning. Aaj is uthle ka baga. Aaj. Aale. हाँ ये तो थम ये बाहर ये सुनो आज ही बाहर थे. ये अच्छा गोड़ चल रहा कसा गोड़ चल रहा ना. इसका मंडळी पाच वाजलेले आहेत. आपल्याला आता निघायचं आहे. 6 o'clock we need to reach airport. नमो करा चला. टीचर बरोबर नाही. हा गुड गेले ती नाही. चल सॉक्स घालून घे. चला चल बाय बाय. चला लिफ्ट आली. चलो डकला बैग डकला. चलो बाय बाय. गणपति बाप्पा बंगाल मूर्ति. चलो लेट्स गो मायरा लेट्स गो. चला बाजूला. चला आपण आलो आहे आता एअरपोर्टला. आहे की नाही मायराम. आणि या व्लॉगच्या एंड मध्ये तुम्हाला कळेल सरप्राईज काय आहे ते. आम्ही काल बोललो होतो आहे की नाही. सरप्राईज आहे. चलो गाडी लॉक करूया. चलो सो 6 वाजता त्यांना ड्रॉप करायचं आहे. आता 10 मिनिटं बाकी आहेत. चला अँड फॉलो द ऑर्डर. ओके फॉलो द ऑर्डर. ओके सो ही मायाची पहिली ट्रिप आहे. वेर शी इज गोइंग ऑल अलोन. माय
See you soon. So finally Mayra geli aaye school trip varti ekti 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 gaye badlisna पण थोडं तिचं आलं होतं जरा इतपर्यंत जरा तिच्यासमोर आम्ही खूप असं कंट्रोल केलं. 22.2 degrees celsius in Chhatrapati Shivaji International Airport. तर मग म्हटलं तिला म्हटलं आपण दोघं म्हटलं हॅपी राहू म्हणजे कसं नाही तिला परत ते वाटत राहील. हा सो पण गेली छान गेली. आता बघू कसं कसं काय फोटोज काय काय येतात ते आपल्याला कळेल आणि तिची अपडेट कळेल आपल्याला. बाय द वे आम्ही तुम्हाला म्हटलं काहीतरी सरप्राईज सरप्राईज म्हणण्यापेक्षा आम्ही कुठेतरी चाललो आहे. मी आणि श्वेता दोघ चाललेलो आहे. अजून एक कपल आपल्याबरोबर. येस ते तुम्हाला कोण आहे ते तुम्हाला कळेलच. घरी जाऊन रेडी होऊन आपण निघणार आहे कुठेतरी जाणार आहे डेस्टिनेशन तुम्हाला कळेलच. तर स्टेट येऊन बघत राहा आम्ही दोघं आहे. 7 वर्ष पहिल्यांदा आम्ही दोघं जातोय असं होतं. येस पण तरी पण मायरा मिस करणार खूप जास्त. चलो लेट्स गो. सो मायरा इज नॉट गो. लेट्स गो श्वेता. इट्स कूल. चलो.